सोलापूर महानगरपालिका मिनी आणि मेजर गाळेसंदर्भात व्यापारी असोसिएशनच्या वतीने महानगरपालिकेवर विराट क्रांती मोर्चा काढण्यात आला. 11 जुलैपर्यंत प्रश्न मार्गी न लागल्यास 12 जुलै रोजी सोलापूर कडकडीत बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला. गाळे ई लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात यावी या मागणीसाठी महानगरपालिका मिनी आणि मेजर गाळेधारक व्यापारी संघर्ष समितीच्या वतीनं माजी आमदार नरसय्या आडममास्तर आणि माजी आमदार दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर विराट क्रांती मोर्चा काढण्यात आला. नवीपेठ, पारस इस्टेट, मेकॅनिक चौक, सरस्वती चौक, 4 हुतात्मा पुतळा चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावरून हा मोर्चा महानगरपालिकेवर काढण्यात आला. हातामध्ये निषेधाचे फलक घेऊन प्रचंड घोषणाबाजी करत विराट क्रांती मोर्चा महानगरपालिकेवर येऊन थडकला. या मोर्चामध्ये काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले, बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे, शिवसेनेचे नगरसेवक देवेंद्र कोठे, नगरसेवक अमोल शिंदे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव, चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रभाकर वनकुद्रे, नगरसेवक गणेश पुजारी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मुळीक, केतन शहा यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, नगरसेवक, व्यापारी, कामगार मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यावेळी गाळेधारक असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मुळीक यांनी मनोगत व्यक्त करताना स्पष्ट केलं की ई टेंडर प्रक्रिया ही अन्यायकारक आहे. ही ई लिलाव प्रक्रिया तात्काळ रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. मागण्या ज्या आहेत त्या आपल्या ई टेंडर निविदा पद्धत रद्द झाली पाहिजे, कोटेशन आणि निधी निविदा पद्धत पण रद्द झाली पाहिजे, चर्चेतून मार्ग निघाला पाहिजे, त्याला त्यांनी कमिटी नेमली पाहिजे, त्यात महापौर असतील, आयुक्त असतील, PWDचे अधिकारी असतील, मूल्यांकन तज्ज्ञ असतील, काँग्रेसचे गटनेते, सर्व पक्षाचे गटनेते असतील, कॉर्पोरेशनचे पदाधिकारी असतील आणि आपल्या व्यापारी महासंघाचे संघर्ष समितीचे पदाधिकारी असतील, अशी त्यांनी कमिटी करावी आणि त्या कमिटीतून चर्चेतून मार्ग काढून आम्हाला न्याय द्यावा. दुसरं, जे आता सध्या भाडं भरून घेत नाही, टॅक्स भरून घेत नाहीत, ते त्यांनी भरून आम्हाला सगळे त्या रेग्युलेशन करून द्यायला पाहिजे, हस्तांतरण करून द्यायला पाहिजे. आमच्या बरेचसे व्यापारी गाळा मित्रांचे हस्तांतरण राहिलेले आहेत, ते हस्तांतरण देखील त्यांनी आम्हाला करून द्यावेत आणि ह्या अशा आमच्या अनेक मागण्या आहेत. प्रारंभी सर्व व्यापारी गाळेधारक असोसिएशनच्या वतीनं महापौर शोभा बनशेट्टी यांना निवेदन देऊन ई लिलाव प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी महापौर शोभा बनशेट्टी यांनी गाळेधारकांच्या विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा विषय मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं. तोपर्यंत गाळे लिलाव प्रक्रिया करू नये असे आदेशही आयुक्तांना दिले असून आयुक्तांनी ते मान्य केलं असल्याचं महापौर शोभा बनशेट्टी यांनी सांगितलं. काल आम्ही सरकारी मंत्री त्याच्यानंतर मी आयुक्त साहेबांबरोबर आपण सर्वांनी चर्चा केली की
आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत तर तुम्ही हा मोर्चा काढू नये असं या ठिकाणी विनंती केली होती, पण तरीसुद्धा तुम्ही काढलाय तर ठीक आहे. पण लवकरात लवकर सरकारी मंत्र्यांनी पण सुद्धा शब्द दिलेले, मीही शब्द दिलेले की आपण लवकरात लवकर सीएम साहेबांकडं वेळ मागितलेली आहे, त्याअनुसारे आपण सर्वजणांनी या ठिकाणी जाऊया, त्यांचं भेट घेऊया. आयुक्तांशी ज्या बोलणं झालं, जे प्रतिक्रिया चालू आहे, तुमचे चालू आहे, जे काही गाळ्याधारकांचा विषय चालू आहे, जोपर्यंत सी एम साहेबांची आमचं गाठ होत नाही तोपर्यंत या ठिकाणी तुमचं थांबवावं असे आदेश कालच दिलेले आहे. या प्रसंगी सर्वपक्षीय पदाधिकारी, नगरसेवक, व्यापारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.